Hello everyone. In today's lecture, we are going to study the next point from the unit 3, chapter 1, is augmented reality. Okay, that is also called as AR. So first of all, we are going to study what is meant by augmented reality. Okay, so augmented reality is a technology that virtually places a 3D visual into a real world experience. Okay, so this gives the user appearance that the visual object is coexisting with them in the physical world. Okay, so the objects are not really present in the real world, but these are shown that they are present in the real world. ओके म्हणजे सपोज जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट नसेल तरी सुद्धा तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट आहे असा जो त्याच्यामध्ये जो फील क्रिएट केला जातो किंवा त्याच्यामध्ये जे पर्टिक्युलरली टेक्नॉलॉजी युज केली जाते तर ती टेक्नॉलॉजी म्हणजेच काय तर ऑगमेंटेड रियालिटी. ओके सपोज आता तुम्ही जर एका चेअरवरती बसलेला आहात आणि तुम्ही जर तुमच्या हातात मध्ये जर मोबाईल असेल तर तो मोबाईल हा रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट आहे तुमच्या हातामध्ये. ओके पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा गेम त्याच्यामध्ये खेळत असाल आणि तुम्ही जर त्या मोबाईल मध्ये एकदम त्या गेम मध्ये एकदम इन्वॉल्व होऊन तो जर गेम खेळत असाल तर त्याच्यामध्ये तो गेम हा ऑगमेंटेड रियालिटी होऊ शकतो. म्हणजे तुम्ही त्या गेम मध्ये एकदम तुमच्या समोर तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट आहे असं त्या गेम मध्ये इन्वॉल्व होऊन तो गेम प्ले केला जातो तर तेव्हा तो गेम हॅज अ ऑगमेंटेड रियालिटी होऊ शकतो. ओके सो सपोज एखाद्या तुम्ही रूम मध्ये असाल आणि त्याच्यामध्ये जर सपोज त्या गेम त्या रूम मध्ये जर अशी टेक्नॉलॉजी क्रिएट केलेली असेल आणि त्या गेम मधले जे काही ऑब्जेक्ट असतात तर ते ऑब्जेक्ट तुमच्या समोर प्रेझेंट आहेत तर त्या टाईपमध्ये ही ऑगमेंटेड रियालिटी युज होते. आता तुम्हाला जे नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघायचंय व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी मध्ये सुद्धा हेच आहे की सेम की सपोज जर तुम्ही एखाद्या रूम मध्ये बंद असाल आणि त्याच्यामध्ये जर ही टेक्नॉलॉजी युज करून गेमिंग तिथं प्रेझेंट केलेलं असेल तर त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट तुमच्या समोर आहेत असं तुम्हाला फील होतं तर त्याच्यामध्ये ही ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी मिक्स्ड रियालिटी या कन्सेप्ट काय होतात यूज होतात. ओके सो ऑगमेंटेड रियालिटी इज अ टेक्नॉलॉजी दॅट व्हर्च्युअली प्लेसेस अ 3D व्हिज्युअल. ओके म्हणजे हे व्हर्च्युअली प्लेसिंग असतं पण ते रिअल वर्ल्ड मध्ये ऍज अ प्रेझेंट ऑब्जेक्ट आहेत असं त्याच्यामध्ये फील दिलं जातं. ओके सो दिस गिव्ह द युजर द अपिअरन्स दॅट द व्हिज्युअल ऑब्जेक्ट इज को एक्झिस्टिंग विथ देम इन द फिजिकल वर्ल्ड. त्यामुळे युजरला असं काय फील होतं किंवा अपिअर होतं की ते जे काही व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहेत ते ऍक्च्युअली फिजिकल वर्ल्ड मध्ये काय आहेत प्रेझेंट आहेत तर ह्याच्यासाठी ही ऑगमेंटेड रियालिटी यूज होते. देन ए आर इज ऑफ्टन यूज इन गेमिंग ब्रिंगिंग अ मोर रिअलिस्टिक एक्सपिरियन्स टू गेमर्स. ओके म्हणजे जे गेमर्स आहेत किंवा गेम खेळणारे जे युजर्स आहेत तर त्यांना एक रिअलिस्टिक फील देण्यासाठी किंवा त्यांना एंगेज ठेवण्यासाठी त्या गेमिंगमध्ये तर ही ए आर कन्सेप्ट काय होते यूज होते. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर मोबाईलवरती गेम खेळत असाल तर त्या गेममध्ये जर ऑगमेंटेड रियालिटी यूज असेल तर तुम्हाला तो तुम्ही त्या गेमच्या पूर्ण रिअल वर्ल्ड मध्ये आहात असं वाटतं तर तो जो काही फील असतो तो फील या ऑगमेंटेड रियालिटीने दिला जातो याच्यामध्ये. ओके सो देअर आर डिफरंट ऍप्लिकेशन्स विच आर युज्ड फॉर ऑगमेंटेड रियालिटी. सो ऑगमेंटेड रियालिटी इज नॉट जस्ट अ पर्टिक्युलर प्रोसेस इट कंटेन्स अ मल्टी ऑर्गनाइज्ड प्रोसेस. ओके तर त्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेसिंग आहेत आणि ते प्रोसेसिंग याच्यामध्ये अप्लाय केलं जातं. सपोज एखादी इमेज असेल किंवा एखाद्या जर स्क्रीन असेल तर त्याच्यामध्ये ती स्क्रीन ऍज अ फर्स्ट ऑफ ऑल इमेज असते. ओके आणि त्या पर्टिक्युलर इमेजला हे ऑगमेंटेड रियालिटी अप्लाय केली जाते आणि त्या टाईपमध्ये ऑगमेंटेड रियालिटी क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये डिफरंट स्टेप्स आहेत किंवा प्रोसेसेस आहेत आणि त्या प्रोसेसेस फॉलो झाल्यानंतरच त्याच्यामध्ये काय होते ऑगमेंटेड रियालिटी अप्लाय होऊ शकते. सो ऑगमेंटेड रियालिटी इज अ मल्टी ऑर्गनाइज प्रोसेस फ्रॉम द इमेज ट्रॅकिंग अप टू द क्रिएशन ऑफ द पर्टिक्युलर इमेज. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल इमेज इज ट्रॅकिंग देन इट कंटेन्स द डेप्थ सेन्सिंग देन इट युटिलाइज प्रोग्रॅमिंग प्रोग्रॅम्स जस्ट लाईक स्केचअप सिनेमा ब्लेंडर अँड न्युमेरस डिफरंट मॉडेल्स आर युज्ड in the 3D applications. Then the procedure begins with a rough sketch, then it goes through various series of approvals that aids in defining the thought and hence prompts finished image. After the image is acknowledged, the modeling starts. Okay,
सपोज एखादं इमेज क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्याचं रफ स्केच क्रिएट केलं जातं. रफ स्केच क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये डिफरंट इफेक्ट्स त्याच्यावरती दिले जातात आणि इफेक्ट्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये इमेज काय केली जाते, फिनिश केली जाते. ओके, सपोज तुम्हाला एखादं ड्रॉइंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये अगोदर काय केलं जातं, तर रफ स्केच क्रिएट केलं जातं आणि त्या रफ स्केचवरती तुमचं पर्टिक्युलर इमेज त्याच्यामध्ये प्रॉपरली बसत असेल तर त्या पर्टिक्युलर रफ स्केचवरती जे काही नेक्स्ट वर्किंग असतं, मग त्याच्यामध्ये शेडिंग असेल किंवा त्याच्यामध्ये जे पर्टिक्युलर लाइनिंग असेल ते केलं जातं किंवा त्याच्यामध्ये कलर्स फिलअप केले जातात, तर त्या टाईपमध्ये जर रफ स्केच क्रिएट झालं गेमिंगमध्ये तर त्याच्यामध्ये त्या रफ स्केच आहे तर त्याच्यावरती जी नेक्स्ट प्रोसिजर आहे तर ती नेक्स्ट प्रोसिजर केली जाते, मग त्याच्यामध्ये फिनिशिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कलरिंग असेल, टेक्स्चरिंग असेल तर ते टेक्स्चरिंग वगैरे अप्लाय केलं जातो. इथं दिलेलं आहे स्क्रीनवरती, फॉलोइंग स्टेज इज टू अप्लाय दी मॉडेल स्किन विच इज कॉल्ड टेक्स्चर मॅप, म्हणजे टेक्स्चरिंग अप्लाय केलं जातं याच्यानंतर. आणि टेक्स्चरिंग अप्लाय झाल्यानंतर जी काही फायनल इमेज क्रिएट केलेली आहे तर त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी एंटर केली जाते किंवा त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी अप्लाय केली जाते. ओके, सो इन ऍक्च्युअल व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ऑगमेंटेड रियालिटी, यू जस्ट शो द व्हिडिओज ओवर द इंटरनेट और सर्च ऑन द गुगल और प्ले द व्हिडिओ ऑन यूट्यूब अँड फाइंड आउट द ऍक्च्युअल कन्सेप्ट ऑफ ए आर. So there are different types of applications. So one of them are medical, military, marketing, navigation, entertainment, education and training, office. Okay, तर या पर्टिक्युलर फील्ड मध्ये हे ए आर यूज केलं जातं, म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी यूज होते. दॅट इज मेडिकल, मेडिकल फील्ड मध्ये होतं, मिलिटरी फील्ड मध्ये होतं, मार्केटिंग फील्ड मध्ये होतं, नेव्हिगेशन एंटरटेनमेंट फील्ड मध्ये होतो, एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामध्ये सुद्धा ही ऑगमेंटेड रियालिटी यूज होते. ऑफिसेस असतात तर ऑफिसेसमध्ये सुद्धा हे ऑगमेंटेड रियालिटी यूज होऊ शकते. ओके, तर आता याच्यामध्ये सपोज जर तुम्हाला बघायचे असेल की ऑगमेंटेड रियालिटी काय आहे, ऑगमेंटेड रियालिटी रिलेटेड तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. ए आर गेम प्रोग्रामिंग मध्ये ए आर कसं यूज केलं जातं किंवा त्याच्यामध्ये इफेक्ट्स कसे दिले जातात, ओके, जर गेम बघत असाल तर या गेम मध्ये जो काही व्हिडिओ प्ले केलेला आहे तर याच्यामध्ये ही ऑगमेंटेड रियालिटी यूज केलेली आहे. I'm showing you another example. Your video was not given. This gives the sections here and you just show these particular sections in detail how to create that particular game. So we okay, आता या स्क्रीनवरती तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल, त्याच्यामध्ये बघा जर याच्यामध्ये तुम्ही जर त्या स्क्रीनमध्ये पर्टिक्युलरली समोर असाल आणि तुम्ही जर एखादा गेम प्ले करत असाल तर त्याच्यामध्ये तो गेम तुमच्या समोर आहे असं तुम्हाला फील होतं त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये इतकं इन्वॉल्व होता की त्याच्यामध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट त्या स्क्रीन मधून बाहेर येतोय असं त्याच्यामध्ये फील होतं. तर जस्ट सी दिस व्हिडिओ. ओके, तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, तर हा जो गेम आहे त्याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या स्क्रीन मधून बाहेर आल्यासारखे फील होतात आणि त्याच्यामध्ये ते काय ऑब्जेक्ट्स ब्रेक करायचे आहेत. ओके, जे काही स्क्वेअर्स बाहेर येतात त्या स्क्रीन मधून ते आउटसाईडला आलेले आहेत असं फील होतं. आणि या जे काही टाईपचे गेम्स आहेत तर या टाईपच्या गेम्स क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये ही ऑगमेंटेड रियालिटी यूज होते. ओके, सो आता याच्यामध्ये आपण गेम प्रोग्रामिंग बघतोय म्हणून मी तुम्हाला गेमिंगशी रिलेटेड व्हिडिओ दाखवला. ओके,
सो ह्याच्यामध्ये अजूनही डिफरंट ऍप्लिकेशन्स आहेत ऍगमेंटेड रियालिटीचे. सो त्याच्यामध्ये आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज मेडिकल. ओके, इन मेडिकल फील्ड ऍगमेंटेड रियालिटी इज यूज्ड. सो ऍगमेंटेड रियालिटी इन मेडिकल फील्ड यूज श्राउडेड डेटा टू द सर्जन, लाईक रेट ऑफ द पल्स, कंडिशन ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑर्गन्स, सर्क्युलेटरी स्ट्रेन अँड अनदर वन्स. ओके, सो ऍगमेंटेड रियालिटी मेडिकल फील्डमध्ये कशासाठी यूज होते, तर ह्याच्यामध्ये जे काही सर्जन्स असतात तर ते सर्जन्सना पर्टिक्युलर एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटची जी काही हेल्थ इन्फॉर्मेशन आहे तर ती हेल्थ इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मदत होते. ओके, तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली रेट ऑफ पल्स काउंट केले जातात, किंवा त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ऑर्गन्स, म्हणजे याच्यामध्ये जर बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत तर त्याच्या इंडिव्हिज्युअल ऑर्गन्सची जी काही कंडिशन आहे तर ती कंडिशन याच्यामध्ये फाइंड आउट केली जाऊ शकते बाय युझिंग दी ऍगमेंटेड रियालिटी. देन इन अ मेडिकल फील्ड ऍगमेंटेड रियालिटी कॅन बी हेल्पफुल फॉर इनॅबलिंग अ सर्जन टू पियर इन साइड द पेशंट बाय जॉइनिंग वन वेल स्प्रिंग ऑफ पिक्चर्स लाईक एक्सरे विथ अनादर, फॉर एक्झाम्पल व्हिडिओ. इट कॅन लाईकवाईज इम्प्रूव्ह रिव्ह्यू ऑफ एफिटी अस इन साइड अ मदर्स वॉम. ओके, तर ह्याच्यामध्ये जे काही एक्सरेज असतील किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल तर त्याच्यामध्ये बघा, पूर्ण जर बॉडी असेल तर त्या बॉडीच्या इनसाइड मधला जे काही पार्ट्स आहेत ते ॲज अ स्क्रीनवरती त्यांना पूर्णपणे शो होत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलरली जो काही पार्ट आहे, ऑर्गन आहे, तर तो ऑर्गन पूर्णपणे तो स्क्रीनवरती शो होत असतो. तर या टाईपमध्ये मेडिकल फील्डमध्ये बऱ्याच ठिकाणी ऍगमेंटेड रियालिटी काय होते, यूज होते. ओके, तर एक्सरे हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये ऍगमेंटेड रियालिटी यूज करून पूर्ण जो काही ऑर्गन आहे किंवा बोन्स आहे तर त्याच्या पर्टिक्युलरली सपोज एखादा ब्रेक झालेला असेल तर तो फाइंड आउट केला जातो, तर त्याच्यामध्ये ते स्क्रीनवरती पूर्ण शो होत असतं. तर असे बरेचसे यूज हे ऍगमेंटेड रियालिटीचे आहेत मेडिकल फील्डमध्ये. देन नेक्स्ट वन मिलिटरी. इन मिलिटरी फील्ड ऍगमेंटेड रियालिटी यूज ऍगमेंटेड रियालिटी कॅन बी युटिलाइज टू शो द जेन्युअन बॅटल फील्ड. ओके, सो ह्याच्यामध्ये बॅटल फील्ड म्हणजेच काय, तर जिथे बॅटल होतं तर ते बॅटल फील्ड. ओके, तर त्याच्यामध्ये ते शो करण्यासाठी किंवा ते ऍगमेंटेड म्हणजे व्हर्च्युअलमध्ये ते काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. रिअल वर्ल्डमध्ये नाही आहे. सपोज एखादं युद्ध होणार असेल तर त्याच्यामध्ये ते कसं होणार आहे, किंवा त्याच्यामध्ये ओपोनंट आहे, तो ओपोनंट कोणत्या ठिकाणी असणार आहे, कोणत्या साईडला असणार आहे, त्या ओपोनंटला तिथं अपोज करण्यासाठी आपण कोणत्या साईडला तिथे प्रेझेंट असलं पाहिजे, तर ह्याचं जे काही पिक्चर असतं तर ते पिक्चर हे ऍगमेंटेड रियालिटी थ्रू केलं जातं. म्हणजे टेम्पररी म्हणतो आपण किंवा ते डुप्लिकेशन म्हणतो, तर जे आपण ऍगमेंटेड रियालिटीमध्ये करू ते आपण रिअलमध्ये काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. तर एखादं जर बॅटल होणार असेल तर त्या बॅटलचं पूर्णपणे जो काही पिक्चर असतो तो पिक्चर व्हर्च्युअली क्रिएट केला जातो. देन इन मिलिटरी फील्ड ऍगमेंटेड रियालिटी इज ऑल्सो युज्ड फॉर हेल्पिंग द सोल्जर्स. ओके, सो सोल्जर्स कुड युटिलाइज एक्स्ट्रॉर्डिनरी सॉर्ट ऑफ इंडिकेटर्स to check different sorts of objects to caution them of potential threats. Okay, so to find out the potential threats it also helpful to the soldiers. Then next one is industry. In industry field or in marketing field augmented reality is used for this purpose, that is marketing. So for example we take here car industry example. So car industries can use the augmented reality for the advertisement of their particular products. So car industry had right off the bat utilized AR for different promoting purposes. Okay, promoting purposes sati augmented reality cha use kela jato. Then different organizations had printed extraordinary kinds of flyers that were pursued by webcams. Okay, so they would make a 3D show that was then show on the screen. Okay, so 3D show create kela jato by using the augmented reality particular products. Okay, tar tumhi jar
ऍडव्हर्टाइज बघत असाल, सपोज टेलिव्हिजनवरती जे काही ऍडव्हर्टाइज असतात, तर त्याच्यामध्ये सपोज जर कार प्रोडक्ट असतील, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे काही ऍप्लिकेशन असतं, तर ते ऍप्लिकेशनमध्ये काय करतात, तर त्याच्यामध्ये हे 3D ऍगमेंटेड रियालिटी यूज करते, आणि या ऍगमेंटेड रियालिटीचा यूज करून ते प्रोडक्ट प्रोडक्टची ऍडव्हर्टाइज क्रिएट केली जाते, आणि ती ऍडव्हर्टाइज युजर्सनं शो केली जाते. ओके, तर त्याच्यामध्ये जर ऍगमेंटेड रियालिटी यूज केली, तर त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट इफेक्टिवली युजरना काय होतं, इम्पॅक्ट करतं, आणि त्यामुळे त्यांचं जे काही हेल्प होते पर्टिक्युलर प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये हे युजफुल होतं. देन कम्पेरेबल सॉर्ट ऑफ अप्रोच वॉज युटिलाइज फॉर शोकेसिंग पर्पज इन डिफरंट फील्ड्स. अनदर शोकेसिंग देन अनदर शोकेसिंग मेथडॉलॉजी वॉज प्रोड्यूस्ड युटिलाइजिंग द शूज वेअर द क्लायंट वेअर्स एन एक्सेप्शनल मॅच ऑफ सॉक्स. ॲट दॅट पॉइंट वेन द क्लायंट वॉक्स बिफोर अ कॅमेरा यू कॅन सी ऑन द स्क्रीन हिज पिक्चर डनिंग द कंबाइन ऑफ शूज ही विशेष टू अटेम्प्ट ऑर परचेस. ओके, तर आता याच्यामध्ये शूज अँड सॉक्स हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मार्केटिंगसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये सपोज जर एखादा क्लायंट असेल, म्हणजे एखादा पर्सन असेल, आणि त्याने जर शूज वियर केलेले असतील, आणि त्याच्यामध्ये जो सॉक्सचा कलर असेल तो त्या पर्टिक्युलर शूजच्या कलर्सने काय होतो, मॅच होतो. ओके, म्हणजे जसा शूजचा कलर असेल तसा सॉक्सचा कलर सुद्धा याच्यामध्ये चेंज होतो. जर तो पर्सनने चालायला चालू केलं किंवा सुरुवात केली, वॉक करायला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये जसा शूजचा कलर चेंज होतो, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये बघत असाल टेलिव्हिजनवरती टीव्हीवरती. ओके, तर त्याच्यामध्ये जर सपोज तो पर्सन वॉक करत असेल, तर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर शूजचा कलर चेंज होतो, आणि जसं त्या शूजचा कलर चेंज होतो, तर त्याच टाईपमध्ये त्याचे जे काही सॉक्स असतील त्या पर्टिक्युलर पर्सनचे, तर त्याचा कलर सुद्धा याच्यामध्ये चेंज झालेला दिसेल. तर हे याच्यामध्ये हे ऍगमेंटेड रियालिटी थ्रू क्रिएट केलेलं असतं. ओके, then the next example of augmented reality is navigation. Okay, augmented reality can be utilized for different route gadgets. Okay, so yachyamade routes yachyamade show karnyasathi he use kele jau shaktat. Then information can be appeared on the windshield to show meter, landscape, destination directions, climate, traffic and road conditions and cautions to potential dangers in their path. ओके, सो फॉर दिस पर्पज ऍगमेंटेड रियालिटी इज ऑल्सो यूज. मग याच्यामध्ये काय काय दाखवलं जातं, तर याच्यामध्ये लँडस्केप्स शो केले जाऊ शकतात, डेस्टिनेशन डिरेक्शन्स. ओके, डेस्टिनेशन डिरेक्शन याच्यामध्ये शो केले जातात. जस लाईक तुम्ही GPS मोबाईलवरती GPS सिस्टीम असते, त्याच्यामध्ये डिरेक्शन शो केली जाते. ओके, तर या टाईपमध्ये डेस्टिनेशन डिरेक्शन सुद्धा ऍगमेंटेड रियालिटीजचा यूज करून दाखवले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे क्लायमेट, देन ट्रॅफिक. ओके, आता सिटीमध्ये सुद्धा ट्रॅफिक किती आहे, कोणत्या ठिकाणी आहे, हे सुद्धा ह्याच्यामध्ये शो केलं जातं. ओके, जर तुम्ही GPS सिस्टीम यूज करत असाल तर. ओके, देन रोड कंडिशन्स अँड कॉशन्स टू पोटेन्शियल डेंजर्स इन देअर पाथ, म्हणजे त्याच्यामध्ये काही कॉशन्स असतील, डिफेक्ट्स असतील, तर ते डिफेक्ट्स किंवा त्याच्यामध्ये जे काही डेंजर्स पार्ट्स आहेत, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये शो केले जाऊ शकतात इन दी नेव्हिगेशन. ओके, देन इट कॅन लाईकवाईज परमिट कनेक्ट वॉच शेडर्स continuously monitor vital data like a ship's heading and speed while moving through the bridge or playing out some other tasks. Okay, tar ya tikani sudha he navigation madhe sudha augmented reality cha use hoto. Then next part where augmented reality used which is entertainment. Okay, entertainment means gaming. Gaming madhe tar compulsory augmented kiwa most of the kiwa maximum part madhe augmented reality cha use hoto. Augmented reality is used in the field of entertainment for games, sports like swimming pools, football fields, race tracks and different game conditions. Okay, mhanje yachyamadhe je swimming pools je kai sports like games astat, mhanje yachyamadhe swimming asel kiwa football field asel, race track asel. Okay, tar ya type che je kai games ahet, tar tya games madhe sudha augmented reality use hote. Tyachyanantar asel virtual advertisement asel, product placements asel. ओके, या फील्ड मध्ये सुद्धा हे ऍगमेंटेड रियालिटी यूज होते. ओके, आता व्हर्च्युअल ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे मी सांगितलं की सपोज जर तुम्ही स्क्रीनवरती जर ऍडव्हर्टाइज बघत असाल, तर त्याच्यामध्ये एखादी कार असेल, कार ऍडव्हर्टाइजमेंट असेल,
तर त्याच्यामध्ये बघा ते कार ऍडव्हर्टाइजमेंट ही 3D क्रिएट केलेली असते, किंवा तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट असल्यासारखं वाटतं, पण ते ऍक्च्युअल मध्ये नसून ते ग्राफिकली काय केलेलं असतं, क्रिएट केलेलं असतं. ओके, सपोज जर आता फुटबॉल फील्ड असेल तर ते फुटबॉल फील्ड बघा, तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट असल्यासारखं वाटतं, पण ते व्हर्च्युअली क्रिएट केलं जातं. ओके, सो फॉक्स ट्रॅक्स फ्रेमवर्क युटिलाइज फॉर आयस हॉकी डिफरंट ए आर रिक्रिएशन लाईक पॅक गेम सिटी अँड न्युमेरस आर यूज हियर. सो इन दी एंटरटेनमेंट फील्ड, इट मीन्स इन गेम फील्ड, दी ऍगमेंटेड रियालिटी इज यूज. देन नेक्स्ट फील्ड वेअर दी ऍगमेंटेड रियालिटी इज यूज, विच इज एज्युकेशन अँड ट्रेनिंग. So installed makers can be utilized as a part of educational materials which when checked by an AR gadget produces data in multimedia format which causes the student to think about different subjects. Okay, so education purpose madhe kiwa educational field madhe sudha augmented reality kay hote use hote. Okay, so education madhe kay hai, tar suppose jar tumhi ekhadya room madhe basla asel kiwa digital room asel, तर त्याच्यामध्ये जर सपोज स्क्रीनवरती किंवा प्रोजेक्टरवरती एखादा लेक्चर चालू असेल, तर त्याच्यामध्ये जे काही व्हर्च्युअली क्रिएट केलं जातं की त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर सपोज याच्यामध्ये एखादा प्रॅक्टिकल असेल आणि तो प्रॅक्टिकल जर सपोज स्क्रीनवरती चालू असेल पण तो ॲक्च्युअली तुमच्या समोर नाही आहे पण तो स्क्रीनवरती प्रेझेंट आहे, पण त्या डिजिटल रूममध्ये तुम्ही प्रेझेंट असल्यामुळे जे काही प्रॅक्टिकल स्क्रीनवरती चाललेलं आहे ते तुम्हाला रिअल वर्ल्ड म्हणजे तुमच्या फिजिकली तुमच्या समोर आहे असं त्याच्यामध्ये तुम्हाला फील तयार होतं. आणि त्याच्या तर ते जे काही क्रिएशन आहे तर ते क्रिएशन हे व्हर्च्युअल ऍगमेंटेड रियालिटीचा यूज करून होऊ शकतं याच्यामध्ये. ओके, सो एज्युकेशन आणि ट्रेनिंग फील्डमध्ये सुद्धा हे ऍगमेंटेड रियालिटी यूज होऊ शकतो. देन ऑफिस corporation in office spaces in another zone where AR may be important by giving joint effort among various associates in a workforce by methods of gathering with the help of bona fide and virtual individual. Its endeavors joint conceptualizing and trade social affairs utilizing fundamental representation with the help of smart progressed whiteboards, touch screen table and shared diagram spaces. Okay, so there are different offices or there are different types of branches of the particular offices, then there is a need of augmented reality. This is suppose ekada corporation asel kiwa tyachyamade company asel tar tyache different offices asel different zone madhe. Okay, tar tyanchyamade communication thevnyasathi kiwa tyachyamade je kahi work place ahe tar te work place common thevnyasathi yachyamade augmented रियालिटीचा यूज होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, युटिलायझिंग फंडामेंटल रिप्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ स्मार्ट प्रोग्रेस व्हाईट बोर्ड्स टच स्क्रीन टेबल्स अँड शेअर्ड डायग्राम स्पेसेस. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऍगमेंटेड रियालिटी. सो इन दिस लेक्चर वी जस्ट स्टडी अबाउट द कन्सेप्ट ऑफ ऍगमेंटेड रियालिटी अँड द ऍप्लिकेशन्स ऑफ ऍगमेंटेड रियालिटी, दॅट इज मेडिकल, मिलिटरी, मार्केटिंग, नेव्हिगेशन, एंटरटेनमेंट, एज्युकेशन अँड ऑफिस. सपोज यू वॉन्ट टू फाइंड आउट द ऍक्च्युअल यूज ऑफ द पर्टिक्युलर ऍगमेंटेड रियालिटी, देन सी द व्हिडिओ ओपन द यूट्यूब. सो दिस इज द वन ऑफ द व्हिडिओ आय एम शोविंग यू. ओके, दिस इज रिलेटेड टू द गेमिंग. सो द अनदर वन इज you just they are in particular, suppose you want to find out in navigation how they use of AR in navigation. Okay, so you just find out this particular video from the internet, indoor navigation system. Okay, how the indoor navigation system is working. Okay, so see this particular image here, the indoor navigations are done by using augmented reality. Okay, suppose he jar room asel kiwa yachyamade he jar building asel tar tyachyamade he je kahi indoor navigation ahe mhanje tya particular madle jar navigations astil tar he navigations tumhala as a real world madhe ti building present ahe asa tyachyamade feel hoto. Okay, तर हे जे काही तुम्ही स्क्रीनवरती बघताय, ओके, इथं सपोज हा नेव्हिगेशन आहे, नेव्हिगेशन दाखवलं जातं,
नाही ही जर तुम्हाला आता जर स्क्रीनवरती बघत असाल तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये ती बिल्डिंग किंवा तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये प्रेझेंट आहात असा आहेत असं त्याच्यामध्ये क्रिएट सीन क्रिएट केला जातो. तर त्या कन्सेप्ट मध्ये ही ऍगमेंटेड रियालिटी यूज होते. तर याचे पर्टिक्युलर पार्ट्स आहेत की जे तुम्हाला कसे बनवायचे किंवा त्याच्यामध्ये हे ऍगमेंटेड रियालिटी कसं करायची आहे तर हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ओके सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ऍगमेंटेड रियालिटी विच इज नेव्हिगेशन. ओके सो यू जस्ट फाइंड आउट द अनदर ऍप्लिकेशन्स ऑफ ए आर. ओके सो यू जस्ट क्रिएट एनी ऑफ द प्रोजेक्ट बाय युझिंग ऍगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स्ड रियालिटी. म्हणजे तुम्हाला जे प्रोजेक्ट बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बनवू शकता. ओके की ज्याच्यामध्ये ऍगमेंटेड रियालिटी यूज होईल किंवा व्हर्च्युअल रियालिटी यूज होईल. ओके सो इन दिस लेक्चर वी जस्ट स्टॉप हियर. ओके थँक्यू.